भैरवताई, आपल्या कंपनीच्या अकाउंटमध्ये साधारणपणे 7-8 कोटी रुपये असतील आणि तसं बघायला गेलं तर आपल्याला सध्या ती रक्कम वापरता येणार नाही. का? निर्मितीचा खर्च आणि लोकांची देणी ही आपल्याला त्याच पैशातून भागवावी लागतील. त्यातून किर्लोस्कर उद्योग समूहाला जप्तीची नोटीस आली ही बातमी सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे कोणीही उधारीवर माल द्यायला तयार नाही. असं होणारच नाना. अहो, दिवस फिरले की घरातली माणसं काही वेळेला फिरतात. मग हे तर परके लोक आहेत, त्यातून बिझनेसमॅन. प्रत्येक जण आपला फायदा पाहणारच ना. नाना, एक काम करा, ह्या सगळ्या फाईल्स इथेच ठेवून द्या. मी बघते आपल्या इन्व्हेस्टमेंट, आपली बचत, ह्या सगळ्यातूनच आपल्याला ह्यातून काही मार्ग काढता येतोय का? भैरवताई, मला सुद्धा एक पर्याय सुचतोय. बोलू. बोला ना. भैरवताई, भैया साहेबांनी त्यांच्या स्वच्छ कारभारामुळं बरीच माणसं जोडली आहेत. त्या लोकांनी वेळोवेळी किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये आर्थिक योगदानही दिलंय. त्यांनाच पुन्हा भेटून आपल्याला काही पैसा उभा करता आला तर, अर्थात व्याजावर. तुम्ही सुचवलेला पर्याय खरंच खूप चांगला आहे, पण मला असं वाटतं की आपण त्याआधी आपल्या प्रयत्नांची ताकद पडताळून पाहूया. आपल्याकडचे मार्ग काही उपयोगाला येत आहेत का ते पाहूया. आणि हे सगळं काही जमलं नाही तर भैया साहेबांची पुण्याई आहेच की आपल्या पाठीशी. नाना, आपण बाहेर पडू नये आत ना. प्रयत्न तरी करायलाच हवेत. भैरवीताई, पानं वाढून ठेवली आहेत पण जेवायला कोणीच तयार नाही. तू पुढे, मी आले. नाना, तुम्ही चला ना जरा. मॅडम, तुम्ही बोलावलं मला. या ऑफिस मध्ये कामाला लागून तुला किती दिवस झाले? एक महिना झाला असेल. तरीही आपल्या ऑफिसच्या ह्या रजिस्टर मध्ये तुझी माहिती नाहीये. दिलीच नाहीयेस तू. नाही नाही, म्हणजे मला कोणी तसं सांगितलं नाही. अरे, सांगायला कशाला लागतं सगळं? डोळ्यावर झापडा बांधून काम करतोयस का तू? आपल्या स्टाफ मधल्या प्रत्येकाची माहिती इथे ह्या रजिस्टर मध्ये लिहिलेली असते. उद्या कोणाचा काय भरोसा? त्यातून तू तर पुरुष महा धोकादायक जमात. तुझी तर सगळी माहिती माझ्याकडे असायलाच हवी. कोण आहेस? कोण तू? कुठला आहेस मूळचा? माझं नाव विश्वास किर्लोस्कर. कोल्हापूर जवळच्या कालिंदनगर संस्थानाचे संस्थानिक भैयासाहेब किर्लोस्कर यांचा मी मुलगा. इतक्या मोठ्या संस्थानाचा वारसदार आहेस तू? हे कसले भिकेचे डोळे लागले तुला? गावाला परत जाऊन तू काय करू? मी तिकडे जाऊ? तिकडे कोण आहे माझं? ना वडील, ना भाऊ, एक भाऊजय आहे. मी सगळ्यांच्या जीवावर उठलेली. बायकोनं आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती पण अर्ध्यावरच सोडून गेली. बायकोला दोष नाही द्यायचा, तुझीच काहीतरी चूक असेल. तुम्ही पुरुष सगळे स्वतः चुका करता आणि बायकोवर खापर फोडून मोकळे होता. चल निघ, या रजिस्टर मध्ये तुझी सगळी माहिती यायला हवी. आणि तुझी ही दर्द भरी कहाणी ऐकून मी पागळले असं समजू नकोस. पुरुषांच्या ह्या असल्या स्टंटची मला सवय आहे, कळलं ना?
निघ, चल निघ निघ. आई काय हे, तुम्हीच जर असं भैरवी अशा या परिस्थितीत अन्न घशाखाली उतरेल का ग? आई पण असं करून कसं चालेल? किर्लोस्करांच्या वाड्याचं गेलेलं वैभव आपल्याला परत मिळवायचंय. ही परिस्थिती जर बदलवायची असेल तर असं अन्न पाणी सोडून चालेल का? अक्का तुम्ही मोठे आहात, खर तर तुम्हाला हे आम्ही सांगावं हे बरोबर नाही, पण प्राप्त परिस्थितीत तुम्हीच धीरोदात्तपणाचा आणि संयमाचा आदर्श घालून द्यायला हवा. तर तुम्हीच. नाना मला सगळं कळतंय हो, पण ओळखत नाहीये. मला नाही जमणार जेवायला. अग जानकी, तू का रडतीस? काय झालं? मला माहितीये हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी सगळी सूत्र सुमेधच्या हातात दिली आणि आज हा दिवस आपल्याला बघावा लागतोय. जानकी, झालं ते झालं. प्रत्येक वेळी केलेल्या चुकांचा हिशोब करत राहण्यापेक्षा आपण त्या चुका कशा सुधारायच्या ह्याच्याकडे लक्ष नको का द्यायला? जानकी ताई, रडून जेवण सोडून काय उपयोग आहे? खरं म्हणजे आपण याला खंबीरपणे तोंड द्यायला हवं. आपण फायनान्सर मिळवू, किर्लोस्करांची सगळी पुण्याही पणाला लावू, पण यातून बाहेर पडू. चलाय, तुम्ही जेवून घ्या. नाना तुम्हीही बसा, दादू वाढायला घे बघ. नाना या ना. तू पण बस. कठीण आहे. या इन्व्हेस्टमेंट पेपर्स मधून फार काही मिळू शकेल असं नाही वाटत आहे. थोडीफार रक्कम उभी राहील खरी, पण तिच्या बळावर ही जप्ती थांबवणं खरंच कठीण आहे. किमान पक्षी इतका पैसा उभा राहिला पाहिजे की हक्कानं सवलत तरी मागता यायला हवं, पण इतका पैसा उभा करायचा कुठून? नाना म्हणतात तेच बरोबर आहे. फायनान्सना गाठून व्याजावर रक्कम उचलता आली तरच काही करता येऊ शकेल. ताई, काय झालं दादू? ताई हे घ्या. काय आहे? वाड्याकडूनच मिळालं हे. ह्या वाड्याच्याच कामाला येऊ द्यात ते. नाही नाही म्हणू नका ताई. मला माहितीये हे पुरेसं नाही, पण माझा आपला खारीचा वाटा समजा. आणि दादू, मी हे नाही घेऊ शकत. का? आजपर्यंत किर्लोस्करांच्या तिजोरीतून दान दिलं गेलंय.
दान घेतलं गेलं नाहीये आणि जे आजपर्यंत किर्लोस्करांच्या वारसदारांनी आणि लेकी सुनांनी जपलंय त्याला मी छेद कसा काय देऊ? पण ताई, तुझं प्रेम, तुझी कळकळ कळतीये मला, पण मी हे खरंच नाही घेऊ शकत. आणि माझा एक, तू काळजी करू नकोस. दादू, आणि ज्या घरात तुझ्यासारखी माणसं आहेत ना, त्या घराचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही. जातो. हॅलो. हा जानू, मी बोलते. बाबा बाबा, तुम्ही कुठे आहात? अग, अजून मी मुंबईतच आहे. बर, काही प्रोग्रेस झाला का? नाही म्हणजे जया किंवा विश्वास दादा? काही नाही ग, सगळीकडे शोध घेतोय. माझे जितके कॉन्टॅक्ट आहेत सगळे वापरतोय मी, पण अजून काही यश मिळत नाहीये मला. यमीला मोठ्या तोंडाने शब्द देऊन बसलोय तिघांना घेऊन येईन म्हणून. तिघांना घेऊन आल्याशिवाय तोंड कसं दाखवणार मी तिला? म्हणून डोहा जेवणाला नाही आलात? हो, आणि जोपर्यंत ते तिघांचा पत्ता लागणार नाही तोपर्यंत मी तिथे येणार नाही. आणि तुमची इथे गरज असेल तरी सुद्धा नाही? का काही वाड्यावर प्रॉब्लेम झालाय का? बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. किर्लोस्करांचा वाडा आणि उद्योग दोन्ही वरती जप्तीची नोटीस आली आहे. काय? बाबा, आमची मती गुंग झालीय, आम्हाला काही सुधरत नाहीये. हो, तरी मी आणि भैरवी ते आमच्या परीने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, पण आमच्या प्रयत्नांना किती यश येणार आहे हे आमचं आम्हालाच कळत नाहीये. बाबा तुम्ही या ना, आम्हाला गरज आहे तुमची. येईन येईन मी नक्की येईन. हे बघ, मी एक काम करतो, माझे जेवढे कॉन्टॅक्ट आहे तेवढे वापरून जास्तीत जास्त पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि लवकर येतो. तू मात्र वाडा आणि वाड्यावरची माणसं यांना सांभाळ, त्यांना ढासूळ देऊ नकोस. हा, मी येतो लवकर. बरं, ठेवू आता. काळजी घ्या तुमची. मी आईंना आणि जानकीला धीर दिलाय खरं, सगळं काही छान होईल अशी स्वप्न दाखवली खरी, पण खरंच ती स्वप्न पूर्ण व्हावीत अशी परिस्थिती आहे का? पैशांचा प्रश्न सोडवणं खूप अवघड झालं. आपण प्रयत्न करू खरे, पण नाही कसो, इतका नकारात्मक विचार करून नाही चालणार. परिस्थिती कशीही असली तरी तुला सकारात्मक विचार करायलाच हवा, सकारात्मक विचार करायलाच हवा, तरच या सगळ्यातून सुटकेच्या काही आशा जिवंत राहतील. हॅलो. अक्का साहेब, अक्का साहेब, तुम्ही खूप दुःखी आहात असं कळलं. कोण बोलताय?
पण ही तर कुठे सुरुवात आहे. आजपासून तुमच्या आयुष्यातली काळ रात्र सुरू झाली. आणि ती दिवसेंदिवस जास्तच गडद होत जाणार आहे. कोण बोलताय? कोण? सांभाळा स्वतःला. हॅलो, तुम्ही सर सांग. तुमच्या संपत्तीला जसा धोका निर्माण झालाय ना, तसा तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. सांभाळा. हॅलो हॅलो, कोण बोलताय? कोण? भैरवी.